करायचा आहे तो म्हणजे पाव भाजी. आता पूर्वी आपण जी एक भाकरी घेतली तीच वर्तुळाकार भाकरी आपण पुन्हा घेऊया. या वर्तुळाकार भाकरीचे आपण दोन तुकडे केले होते आधी आणि या भागामध्ये आपण अर्धा भाग. आता आपल्याला काय करायचं आहे या अर्धा भागाचे पुन्हा दोन अर्धे भाग करायचे, दोन समान भाग करायचे. आता आपल्याला जो भाग मिळतोय या ठिकाणी हा जो चौथा भाग आपल्याला मिळत आहे याला म्हणतात पाव. याला पाव असं म्हणतात. आपण दुसऱ्या आकृतीत पाहिलं होतं की एक चौरस आहे. या चौरसाचे आपण असे दोन समान भाग केले होते त्याला आपण अर्धा भाग असं म्हटलं होतं. आता या ठिकाणी या अर्ध्या भागाचे मी पुन्हा दोन समान भागात वाटणी करतोय. आता इथे जो तयार होणारा हा एक भाग आहे या एका भागाला आपण पाव भाग असं म्हणतो. म्हणजेच काय तर अर्ध्याचा अर्धा निम्म्याच्या निम्मे म्हणजे पाव.